गुड आफ्टरनून मित्रांनो, आज आपण डायरेक्टली 12वीचा चॅप्टर या ठिकाणी चालू करतो आहे. आज थोडंसं इंट्रोडक्शन म्हणून समजून घ्या फक्त. आज मी जो तुम्हाला टॉपिक इंट्रोड्यूस करणार आहे थोडासा वेगळा आणि थोडासा इंटरेस्टिंग आहे. आपल्या फिजिक्सच्या पार्ट टूमध्ये एक सेमी कंडक्टर नावाचा टॉपिक आहे बघा. बरं, हा टॉपिक असा आहे की याला तुम्हाला पहिल्यापासून समजणं आवश्यक आहे. हा चॅप्टर आता 12वीचा सिलेबस आहे त्याच्यामुळे मी खूप स्टेप बाय स्टेप आणि स्लोली शिकवणार आहे. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही स्टेप बाय स्टेप लिहायच्या, पॉज करून लिहून घ्यायच्या, त्यांना व्यवस्थित पाठ करायचं. मी जे सांगितलं ते होमवर्क करायचं. सेमीकंडक्टर NCERTच्या सिलेबसमध्ये याचं नाव आहे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस. ह्या चॅप्टरबद्दल आज आपण शिकणार आहोत. तर सेमीकंडक्टर समजण्याआधी याचा थोडासा आपण बेस समजून घेऊया. मटेरियलचे आपण क्लासिफिकेशन करताना तीन प्रकारांमध्ये त्यांचं क्लासिफिकेशन करतो, तुम्हाला माहिती आहे. पहिलं क्लासिफिकेशन आपण कशामध्ये करतो, कंडक्टर्स. द मटेरियल्स विच कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी इझिली. कंडक्टरला आपण कसं डिफाईन करतो, द मटेरियल्स. हे लिहिणंसुद्धा आवश्यक आहे कारण आपण आता 12वीचं टॉपिक चालू केलेलं आहे. द मटेरियल्स विच कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इझिली किंवा द मटेरियल्स विच आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, त्यांना आपण म्हणतो कंडक्टर्स. एक्झाम्पल याच्यामध्ये कोणकोण आहेत, एक्झाम्पल खूप आहेत, माहिती आहे तुम्हाला. आयन, कोबाल्ट, निकेल, एटसेट्रा एटसेट्रा, हे सगळे काय आहेत, कंडक्टर्स. दुसरी जी कॅटेगरी आहे ती असते इन्सुलेटर. तशी याची जी आयडिया आहे मी तुम्हाला करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये दिली होती. पण करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये जरी आयडिया दिली तरी आज आपण डिटेलमध्ये याच्याबद्दल बघणार आहोत. सांगा मग मला, इन्सुलेटर्स कोणाला म्हणतात? जे मटेरियल इलेक्ट्रिसिटीला वाहू शकत नाही किंवा कंडक्ट करू शकत नाही, किंवा आपण शॉर्टकटमध्ये त्यांना आपण म्हणतो द मटेरियल्स विच आर बॅड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. द मटेरियल्स विच आर बॅड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी आर कॉल्ड ॲज इन्सुलेटर्स. एक्झाम्पल्स सांगा बरं इन्सुलेटरचे. इन्सुलेटरचे एक्झाम्पल्स आहेत प्लास्टिक, सिमेंट, वूड, रबर, फायबर, बरोबर ना, एटसेट्रा, ज्यांच्यामधून इलेक्ट्रिसिटी जात नाही. तिसरी जी कॅटेगरी आपल्याकडे आहे दॅट इज व्हॉट, सेमी कंडक्टर. तिसरी कॅटेगरी आपल्याकडे काय आहे, सेमी. सेमी म्हणजे काय रे, हाफ. सेमी म्हणजे काय, हाफ. आणि कंडक्टर म्हणजे काय, वरती आपण बघितलं, म्हणजे हे मध्यात असतात, ह्या दोघांच्या मध्ये असतात. इन्सुलेटर आणि कंडक्टरच्या मध्ये जे असतात त्यांना आपण काय म्हणतो, सेमी कंडक्टर. त्यांना आपण काय म्हणतो, सेमी कंडक्टर. समजतं आहे तुम्हाला? दोघांच्या मध्ये असलेली जी मटेरियलची कॅटेगरी आहे दॅट इज कॉल्ड ॲज सेमी कंडक्टर. आता सेमी कंडक्टरचे एक्झाम्पल बरेच आहेत, जर्मेनियम, सिलिकॉन, ॲल्युमिनियम, इंडियम, गॅलियम, बोरॉन, त्यानंतर फॉस्फरस, अर्सेनिक, एटसेट्रा. एवढे सगळे जे एलिमेंट्स आहेत, जर्मेनियम, सिलिकॉन, ॲल्युमिनियम, इंडियम, गॅलियम, बोरॉन, फॉस्फरस, अर्सेनिक, हे सगळे काय आहेत, सेमी कंडक्टर्स. अजूनही आहेत पण बेसिकली आपण यांचा विचार करतो, लक्षात येते. आता हे पाठ करून टाकायचे तुम्ही की आपल्याला कोणते सेमी कंडक्टरचा अभ्यास करायचा आहे, जर्मेनियम, सिलिकॉन, ॲल्युमिनियम, इंडियम, गॅलियम, बोरॉन, फॉस्फरस आणि अर्सेनिक, एवढा सेमी कंडक्टरचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता सेमी कंडक्टर, कंडक्टर, इन्सुलेटर यांच्या टाईप का बरं पडतात ते आपण थोडंसं समजून घेऊया. जेव्हा तुम्ही कोणत्याही मटेरियलचा सेपरेट एखादा ॲटम बघता, ॲटममध्ये सेंटरमध्ये काय असतो, पॉझिटिव्ह न्यूक्लियस. त्याच्यानंतर त्याची काय असते, पहिल्या इलेक्ट्रॉनची फर्स्ट ऑर्बिट, दुसऱ्या इलेक्ट्रॉनच्या ऑर्बिटला आपण म्हणूया सेकंड ऑर्बिट, तिसऱ्या इलेक्ट्रॉनच्या ऑर्बिटला आपण काय म्हणूया, थर्ड ऑर्बिट. याला जर का तुम्ही ॲक्सिसवर प्लॉट केलं तर हा असतो वाय ॲक्सिस आणि हा असतो एक्स ॲक्सिस. हा कोणता ॲक्सिस असतो, एक्स, आणि हा कोणता ॲक्सिस असतो, वाय. मग पहिल्या ऑर्बिटची जी एनर्जी असते त्याला म्हणतात फर्स्ट एनर्जी लेवल. पहिल्या ऑर्बिटची जी एनर्जी आहे त्याला म्हणतात फर्स्ट एनर्जी लेवल. दुसऱ्या ऑर्बिटची जी एनर्जी असते त्याला आपण म्हणूया सेकंड एनर्जी लेवल. दुसऱ्या ऑर्बिटच्या एनर्जीला काय म्हणूया आपण, सेकंड. तिसऱ्या ऑर्बिटची जी एनर्जी असते त्याला आपण म्हणूया थर्ड एनर्जी लेवल. तिसऱ्या ऑर्बिटची जी एनर्जी असते त्याला आपण काय म्हणूया, थर्ड. समजते तुम्हाला?
एनर्जी वाढत चालते, पहिल्या ऑर्बिटची कमी, दुसऱ्या ऑर्बिटची जास्त, तिसऱ्या ऑर्बिटची अजून जास्त. पहिल्याच्या एनर्जीला म्हणूया फर्स्ट एनर्जी लेवल, दुसऱ्याच्या एनर्जीला म्हणू सेकंड एनर्जी लेवल, तिसऱ्याच्या एनर्जीला म्हणू थर्ड एनर्जी लेवल. आता हे झालं सेपरेट ॲटमसाठी, याला म्हणतात सेपरेट आयसोलेटेड ॲटम. लक्षात घ्या, खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे ते. हा ॲटम सेपरेट केलेला आहे, तेव्हा त्याच्यामध्ये एनर्जी लेवल्स असतात, एका ऑर्बिटची फक्त लेवल असते. पण विचार करा, जेव्हा हे ॲटम्स एखाद्या मटेरियलमध्ये कंबाईन असतील, म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा मटेरियल घेता किंवा क्रिस्टल घेता, आता हा जो मटेरियलचा तुकडा दिसतो तुम्हाला, याच्यामध्ये एकच ॲटम असतो का रे पोरांनो? नाही, याच्यामध्ये काय असतात, इनफायनाईट ॲटम्स असतात. आणि ते कसे असतात, शेजारी शेजारी असतात. तुम्ही जर काय ॲल्युमिनियम घेतला, तर सगळ्या ॲल्युमिनियम हा ॲल्युमिनियमच्याच ॲटमने बनेल ना, काय ॲल्युमिनियम कॉपरच्या ॲटमने बनेल? नाही ना, ॲल्युमिनियम हा ॲल्युमिनियमच्याच ॲटमने बनेल. पूर्ण त्याच्यामध्ये कोणते ॲटम्स असतील? ॲल्युमिनियम. मग आता ह्या ज्या एनर्जी लेवल आहेत, तुम्हाला माहिती आहे आपल्या शेजारी जे लोक असतात, ठीक आहे, कधी भांडतात, कधी चांगले राहतात, पण काही ना काही खटपट झाल्याशिवाय राहते का? बरोबर आहे, काही ना काही तर यांच्यामध्ये वाद व्हायलाच पाहिजे. मग आता जेव्हा हे दोन ॲटम जवळजवळ असतील, तेव्हा यांच्या ऑर्बिटमध्ये काही ना काही फरक होणार असेल. काय वाटतं आहे तुम्हाला? नक्कीच. मग ह्या ज्या ऑर्बिट्स यांच्या जवळजवळ येतात, एकमेकांसोबत त्यांचं इंटरॅक्शन होतं, आणि ह्या काय करतात, एकमेकांवरती प्रेशर अप्लाय करतात. मग ह्याच्यामुळे काय, याला काय तयार होते, याला एक रेंज तयार होते, याला एक काय तयार होते, रेंज. पुरानो काय सांगत होतो मी तुम्हाला, हे जे इलेक्ट्रॉन्स ॲटम्स शेजारी शेजारी असतात, त्यांच्यामुळे यांची जी एनर्जी लेवल आहे, याच्यामध्ये काही ना काही व्हेरिएशन येणार. व्हेरिएशन येणार म्हणजे बघा, एकाची एका ॲटमची फिक्स असते, पण जेव्हा खूप सारे ॲटम एकत्रित येतात, तेव्हा जर मला ॲल्युमिनियमबद्दल बोलायचं झालं, तर तेव्हा याच्यामध्ये बँड तयार होतात. तेव्हा याच्यामध्ये काय तयार होतात, बँड. म्हणजे सगळ्या ॲटमची जी पहिली ऑर्बिट आहे, त्या ऑर्बिटची जी एनर्जी आहे ही थोडीशी कमी जास्त होत राहते. आता सगळेजण शेजारी आले म्हटल्यानंतर सगळ्यांची व्हॅल्यू सारखी नाही राहणार, थोडीशी एक मिनिमम लेवल असते ना, एक मॅक्झिमम लेवल असते. तर पहिल्या ऑर्बिटचा मिळून सगळ्यांचा तयार होतो फर्स्ट एनर्जी बँड, याला काय म्हणतात, फर्स्ट एनर्जी बँड. काय समजतंय तुम्हाला, काय समजलं? हे जे इलेक्ट्रॉन्स आहे, सगळ्यांची जी पहिली ऑर्बिट आहे, सगळे आता एकत्रित आले ना, त्यांच्यामुळे यांची एनर्जी थोडीशी कमी जास्त होणार, आणि त्याची एक मिनिमम आणि मॅक्झिमम रेंज असणार. हा एक बँड तयार होतो, एक पट्टा तयार होतो, म्हणजे एक लेवल असते ही, की इथून इथपर्यंत, समजा 5 पासून तर 6 पर्यंत किंवा 10 पर्यंत, म्हणजे 5 ते 10 पर्यंत व्हॅरी होणार. एक्झाम्पल, मग त्याला म्हणतात बँड, आणि याला आपण म्हणूया फर्स्ट एनर्जी बँड. मग सगळे जे ॲटम्स आहेत, सगळ्या ॲटमची जी दुसरी एनर्जी लेवल आहे, म्हणजे दुसरी ऑर्बिट आहे, त्या सगळ्या ऑर्बिटचं जे एकत्रित एनर्जी तयार होते, त्याची पण एक रेंज तयार होईल. मग सगळ्या दुसऱ्या ऑर्बिटचा मिळून जो बँड तयार होतो, आपण त्याला म्हणूया सेकंड एनर्जी बँड. त्याला आपण काय म्हणूया? सेकंड एनर्जी बँड. लक्षात घ्या, खूप महत्त्वाचं आहे. काय समजलं तुम्हाला, की सगळ्या दुसऱ्या ऑर्बिटचा तयार मिळून काय तयार होतो? सेकंड एनर्जी बँड. मग तशा प्रकारे सगळ्या तिसऱ्या ऑर्बिटचा मिळून कोणता बँड तयार होणार या ठिकाणी? थर्ड एनर्जी बँड. कोणता बँड तयार होणार या ठिकाणी? थर्ड एनर्जी बँड. ठीक आहे, सो दिस इज थर्ड एनर्जी बँड. बरं, आता शेवटचा जो असतो ना, त्याला म्हणतात व्हॅलन्स बँड. तुम्हाला माहिती आहे व्हॅलन्सी म्हणजे काय? द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटर मोस्ट ऑर्बिट इज कॉल्ड एज द व्हॅलन्सी, अँड द आउटर मोस्ट ऑर्बिट इज कॉल्ड एज व्हॅलन्स ऑर्बिट. समजलं तुम्हाला? शेवटच्या ऑर्बिटला आपण काय म्हणतो? व्हॅलन्स ऑर्बिट. मग सगळ्यात शेवटचा जो बँड आहे, म्हणून त्याला म्हणायचं व्हॅलन्स बँड. काय म्हणायचं? व्हॅलन्स बँड. आणि व्हॅलन्स बँडनंतर एक एम्प्टी बँड तयार असतो, त्याला म्हणतात कंडक्शन बँड. त्याला काय म्हणतात? कंडक्शन बँड. ठीक आहे, आता असं नाही आहे की 1, 2, 3च बँड तयार होतील, हे ॲटमवर डिपेंड करतं. काही ॲटममध्ये जास्त ऑर्बिट असेल तर 4, 5ही बँड तयार होतात. समजतं का तुम्हाला? ॲल्युमिनियम, इंडियम, गॅलियम, बोरॉन, प्रत्येकाचा ॲटॉमिक नंबर वेगळा असतो ना. ॲटॉमिक नंबर वेगळा असला म्हणजे इलेक्ट्रॉन पण वेगळे असतात, तर त्याच्या ॲटॉमिक नंबरनुसार तेवढे बँड तयार होत असतात. हे एक्झाम्पल म्हणून मी 3 बँड तयार केले, पण प्रत्येकाच्या शेवटचा व्हॅलन्सच असणार आणि त्याच्यावरचा कंडक्शनच असणार, एवढं मात्र ध्यानात ठेवा. दिस इज कॉल्ड ॲज बँड थिअरी इन सेमी कंडक्टर. ही जी थिअरी आहे, याला आपण कोणती थिअरी म्हणतो? बँड थिअरी. समजते तुम्हाला? बरं, ठीक आहे. मग आता कोणतंही जे मटेरियल असतं, त्याच्यामध्ये एक व्हॅलन्स बँड असतो आणि कंडक्शन बँड असतो.
आता ह्या बँडमध्ये जो गॅप असतो व्हॅलन्स आणि कंडक्शन याला म्हणतात बँड गॅप, याला म्हणतात बँड गॅप, किंवा याला तुम्ही म्हणा एनर्जी बँड गॅप, याला तुम्ही काय म्हणा एनर्जी बँड गॅप, ठीक आहे ना. ह्या दोघांमध्ये जो बँड असतो त्याला आपण काय म्हणूया एनर्जी बँड गॅप. कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँडमध्ये जो बँड असतो दॅट इज कॉल्ड ॲज एनर्जी बँड गॅप, त्याला आपण काय म्हणत असतो एनर्जी बँड गॅप. ह्या बँडनुसार मटेरियलचे मग तीन टाईप पडतात की हा बँड गॅप किती आहे त्याच्यावरून मटेरियलचे तीन टाईप पडतात. कोणते कोणते पडतात? एक म्हणजे कंडक्टर्स, एक म्हणजे इन्सुलेटर्स आणि एक म्हणजे सेमी कंडक्टर. ते कसे पडतात आपण ते बघूया. ज्या मटेरियलमध्ये समजा एक मटेरियल आहे आयन म्हणजे लोखंड, त्याच्यामध्ये फर्स्ट बँड दिसला तुम्हाला, दिसला, ठीक आहे, हा आहे फर्स्ट बँड. त्याच्यामध्ये दुसरा बँड दिसला तुम्हाला, ठीक आहे, तिसरा बँडसुद्धा दिसला, मग हा कोणता आहे समजा व्हॅलन्स बँड. आणि कंडक्शन बँड त्याला जवळ असतो, चिटकून असतो, म्हणजे ओव्हरलॅप असतात एकमेकांवर किंवा चिटकलेले असतात. मग याच्यामुळे काय होतं, व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन इझिली वर जाऊ शकतात. म्हणजे हा जो एनर्जी बँडचा गॅप आहे याला ई जीनं दाखवतात, आणि हा एनर्जी बँड गॅप किंवा एनर्जी गॅप याच्यामध्ये किती असतो, झिरो. किती असतो? झिरो. मला सांगा, जर दोघांमध्ये गॅप नसेल, ट्रेन माहिती आहे तुम्हाला दोन डब्यांमध्ये गॅप असतो का, मध्ये फक्त ते थोडंसं कनेक्शन असतं, मग तुम्ही एका दरवाज्यातून दुसऱ्या दरवाज्यात जाऊ शकता. तसं इथं गॅप नसल्यामुळे काय होतं, इलेक्ट्रॉन एका बँडमधून वरच्या बँडमध्ये जाऊ शकतात. ओके, मग वर गेल्यामुळं मग इलेक्ट्रॉन अवेलेबल आहे, म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन्स अवेलेबल असेल तर मग तो मटेरियल काय करेल, करंटला कंडक्ट करेल. म्हणजे ते मटेरियल्स काय असतील, कंडक्टर्स असतील का इन्सुलेटर्स असतील, कंडक्टर्स. आणि ज्यांच्यामध्ये बँड गॅप झिरो आहे त्या मटेरियलला आपण म्हणूया कंडक्टर्स. काय म्हणूया? कंडक्टर्स. डिड यू गेट इट? द मटेरियल्स इन विच बँड गॅप इज झिरो और कंडक्शन व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड ॲज आर ओव्हरलॅप ऑन इच अदर, द सच मटेरियल्स आर कॉल्ड ॲज कंडक्टर्स. एक्झाम्पल्स तुम्हाला माहिती आहे, आयन, कोबाल्ट, निकेल, एटसेट्रा, राईट. म्हणून अशा प्रकारे कंडक्टर्स तयार होत असतात ज्यांच्यामध्ये बँड गॅप झिरो असतो. दुसरी जी कॅटेगरी आहे ती आहे इन्सुलेटर. दुसरी जी कॅटेगरी आहे ती आहे इन्सुलेटर. इन्सुलेटरमध्ये काय होतं, आता प्रत्येकामध्ये फर्स्ट बँड हा आहे, सेकंड बँड आहे समजा, तिसरा बँड आहे, व्हॅलन्स बँडसुद्धा आहेच. पण काय होतं, व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड यांच्यामध्ये जरा मोठा गॅप असतो. हा जो कंडक्शन बँड आहे आणि व्हॅलन्स बँड यांच्यामध्ये हा जो गॅप दिसतो आहे तुम्हाला, हा जो गॅप दाखवतो मी या ठिकाणी, हा जरा मोठा असतो. हा एनर्जी गॅप हा ग्रेटर दॅन 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट असतो. काय असतो? ग्रेटर दॅन 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. मग हा गॅप मोठा असल्यामुळे काय होईल पोरांनो, मला सांगा, हे इलेक्ट्रॉन इझिली वरती जातील का? नाही, हे इलेक्ट्रॉन इझिली वरती जाणार नाही. आणि म्हणून आपल्याला करंटसाठी इलेक्ट्रॉन भेटणार नाही. मग करंटसाठी इलेक्ट्रॉन भेटला नाही म्हणजे हा मटेरियल काय म्हणून ॲक्ट होणार? इन्सुलेटर. समजते तुम्हाला? हा मटेरियल काय म्हणून ॲक्ट होणार? इन्सुलेटर. ओके, द मटेरियल्स इन विच एनर्जी गॅप इज ग्रेटर दॅन 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट सच मटेरियल्स आर कॉल्ड इन्सुलेटर. एक्झाम्पल, प्लास्टिक, रबर, सिमेंट, वूड, लाकूड, सिमेंट, प्लास्टिक, रबर, याच्यामधून करंट जातो का? नाही जात, माहिती आहे तुम्हाला. त्यांच्यामध्ये एनर्जी गॅप खूप मोठा असतो, मग इलेक्ट्रॉनवरती जाऊ नाही शकत. समजतं? आता तिसरी गोष्ट आहे बघा सेमीकंडक्टरची. तिसरी गोष्ट कोणाची आहे? सेमीकंडक्टर. बँड तर सगळ्यांमध्येच तयार होतात, एवढं ध्यानात ठेवा. कंडक्टर पण, इन्सुलेटर पण, सेमीकंडक्टर पण. सेमीकंडक्टरमध्ये पण समजा हा आहे आपला पहिला बँड, हा आहे या ठिकाणी दुसरा बँड, दिसतं ना तुम्हाला? ठीक आहे, थोडंसं ॲडजस्ट करा. लवकरच मी ते मोबाईलसाठी स्टँड मागवलेलं आहे, ते स्टँड आल्यानंतर व्हिडिओ लेक्चर्स पण येतील. ते लॉकडाऊन असल्यामुळे स्टँड थोडंसं लेट होत आहे. दुसरा बँड झाला या ठिकाणी, तिसरा बँड या ठिकाणी आहे, ठीक आहे. आणि हा जो आहे व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड यांच्यामध्ये थोडासा मीडियम गॅप असतो. यांच्यामधला गॅप कसा असतो? मीडियम, छोटा असतो.
हा एनर्जी गैप असतो लेस दॅन 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. किती असतो बघा, याच्यामध्ये किती होता 0, याच्यामध्ये किती होता ग्रेटर दॅन 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट, आणि याच्यामध्ये किती आहे लेस दॅन 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. मग याच्यामध्ये काय होतं, स्वतःहून इलेक्ट्रॉन वरती नाही जात, इलेक्ट्रॉन असतात व्हॅलन्समध्येच. मग हा नॉर्मली म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला हा इन्सुलेटर असतो, स्वतःहून तो करंट कंडक्ट नाही करत. पण जर का याला थोडीसुद्धा एनर्जी जर का भेटली, थोडी जरी हां, तर लगेच हे इलेक्ट्रॉन वरती जातात आणि याचं कंडक्टरमध्ये कन्व्हर्शन होतं. ठीक आहे, म्हणजे काय, हा असतो कोण, मुळात इन्सुलेटर, पण थोडी एनर्जी दिल्यानंतर हा काय होतो कंडक्टर, म्हणजे याची कंडक्टिव्हिटी दोघांच्यामध्ये, म्हणून याला नाव दिलं सेमीकंडक्टर. म्हणून याला नाव काय दिलं, सेमीकंडक्टर, म्हणजे हा दोघांच्यामध्ये खेळतो, हा कंडक्टरच्या आणि इन्सुलेटरच्या मध्ये खेळतो, म्हणून याला काय नाव दिलं सेमीकंडक्टर. द मटेरियल्स इन विच एनर्जी बँड गॅप इज लेस दॅन 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट आर कॉल्ड अ सेमीकंडक्टर्स. ॲल्युमिनियम, निकेल, ॲल्युमिनियम, इंडियम, गॅलियम, जर्मिनियम, बोरॉन, फॉस्फरस, अर्सेनिक आर द एक्झाम्पल्स ऑफ सेमीकंडक्टर. समजतंय तुम्हाला? द मटेरियल्स इन विच एनर्जी गॅप इज 0, व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड आर ओव्हरलॅप ऑन इच अदर, देअरफॉर इलेक्ट्रॉन्स इझिली कम्स इन द आउटर मोस्ट ऑर्बिट, देअरफॉर सच मटेरियल्स आर कॉल्ड कंडक्टर्स. इन द इन्सुलेटर्स बँड गॅप इज ग्रेटर दॅन 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट, देअरफॉर दे आर कॉल्ड एज इन्सुलेटर्स. इन सेमीकंडक्टर्स बँड गॅप इज लेस दॅन 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट, देअरफॉर नॉर्मली दे आर इन्सुलेटर, बट आफ्टर सम एनर्जी दे बिकम्स द कंडक्टर. ते दोघांच्यामध्ये असतात, म्हणून सेमी, सेमी म्हणजे काय, हाफ, दोघांच्यामध्ये. अशा प्रकारे बँड गॅप थेरीनुसार मटेरियलचं 3 याच्यामध्ये क्लासिफिकेशन होतं. तुम्ही काय करायचं, ही बँड गॅप थेरी लिहून काढायची. सेमीकंडक्टरचे जे नावं सांगितलेत मी तुम्हाला, जर्मेनियम सिलिकॉन, जर्मेनियम सिलिकॉन, ॲल्युमिनियम, इंडियम, गॅलियम, बोरॉन, फॉस्फरस, अर्सेनिक, तुमचं होमवर्क असणार आहे नंबर 1, होमवर्क नंबर 1 बँड थेरी लिहून काढायची. होमवर्क नंबर 2, हे जे सगळे जे मटेरियल्स आहेत यांचा ॲटॉमिक नंबर लिहायचा आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पुढे लिहायचं. समजते ना तुम्हाला? ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कळतं ना, 2, 8, 18, म्हणजे किती कोणत्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, तर हे सगळं मला तुम्ही सांगायचं. ठीक आहे, या सगळ्यांचे ॲटॉमिक नंबर्स आणि फॉस्फरस आणि अर्सेनिक हे मात्र मी चेक करणार ग्रुपवर. ठीक आहे, तर आज आपण एवढंच इंट्रोड्यूस करून घेऊया, एवढी थेरी समजून घ्या, बँड थेरी लिहून काढा, आणि या सगळ्यांचं मला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या ठिकाणी तुम्ही लिहून द्या. ह्याच्यामध्ये तुम्हाला काही मटेरियल्स असे आढळतील की त्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये फक्त 4 इलेक्ट्रॉन आहे, काही मटेरियल्स असे आढळतील की ज्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहे, आणि काही मटेरियल्स असे आढळतील की ज्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहे. ज्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 4 आहेत त्यांना आपण म्हणूया टेट्रावॅलंट. काय म्हणूया? टेट्रा. 4 म्हणजे किती? टेट्रा. त्यांचे नावं वेगळे लिहायचे, ग्रुप करायचे 3. ज्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 3 आहे त्यांना आपण म्हणूया ट्रायव्हॅलंट. 3 काय म्हणतात? ट्रायव्हॅलंट. त्यांचा ग्रुप वेगळा करा. आणि ज्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 5 आहे त्यांना आपण म्हणूया पेंटावॅलंट. 5 म्हणजे किती? पेंटावॅलंट. त्यांचा एक ग्रुप वेगळा करा. अशा प्रकारे 3 ग्रुप मला तुम्ही बनवून द्या. समजलं मग तुम्हाला की प्रत्येक आयटममध्ये सगळ्यात पहिले तर असतात एनर्जी लेवल्स. ठीक आहे, एनर्जी लेवल्स असतात, आणि एनर्जी लेवल्स असल्यानंतर त्यांच्यापासून काय तयार होतात? बँड्स तयार होतात. जेव्हा ते इलेक्ट्रॉन आयटम्स कंबाईन होतात तेव्हा त्याच्यापासून बँड थेरी तयार होते. बँड थेरीपासून मटेरियलचे 3 प्रकार पडतात. 3 प्रकार आपण बघितले, कसे होतात, काय होतात, ते मटेरियल्ससुद्धा बघितले. पण आपला फोकस जो आहे तो सेमीकंडक्टरवर आहे. आपला फोकस कोणावर आहे? सेमीकंडक्टरवर. तर सेमीकंडक्टरचं कळालं तुम्हाला की हे कसं कसं तयार होतं, त्यानुसार मग मला तुम्ही बँड थेरी आणि ह्या मटेरियलचे क्लासिफिकेशन तुम्ही लिहून द्या, ट्रायव्हॅलंट, पेंटावॅलंट आणि टेट्रावॅलंट. तर अशा प्रकारे मला एवढा होमवर्क तुम्ही पोस्ट करा आणि एवढी गोष्ट व्यवस्थित समजून घ्या. पुढच्या लेक्चरमध्ये आपण थोडंसं डीपमध्ये जाऊया आणि या लेक्चरला कंटिन्यू करूया. हा चॅप्टर तुम्ही पुस्तकातून वाचण्याचा प्रयत्न करा, बुक तर तुमच्याकडे असेलच, PDF सगळ्यांकडे अवेलेबल आहे. बघा, सगळ्यांकडे बुक असेल. सेमीकंडक्टर नावाचा चॅप्टर आहे, किंवा जर नाव वेगळं असेल तर मी तुम्हाला ग्रुपवर सांगतो की कोणत्या पेज नंबरवरचं कुठून कुठपर्यंत वाचायचं हे सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी सांगतो. तर बुक सगळ्यांनी डाउनलोड करून घ्या, सगळ्यांकडे बुक अवेलेबल असेल. आणि मागचे जे मी रिव्हिजन करून घेतलेले आहेत व्हिडिओज, ते व्हिडिओज परत परत बघा. व्हिडिओ बघण्याचा कंटाळा करू नका, असा चान्स परत परत येणार नाही. ठीक आहे, तर एवढा होमवर्क करा आणि मला तो त्या ठिकाणी पोस्ट करा. चलो ठीक आहे, थँक्यू, थांबू आपण या ठिकाणी. बाय बाय.